दिल्यानंतर लातूर जिल्ह्यातील चाकूर तहसील कार्यालयात विषप्राशन करून एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी पीडित तरुणाच्या कुटुंबियांना भेट दिली. या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे आज लातूरमध्ये आले. या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत असताना मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायाधीश स्थगिती दिली आहे हे विद्यमान महाविकास आघाडी सरकारचे पाप असून मराठा समाज ठाकरे चव्हाण आणि पवार या तीनही नेत्यांना कधीही माफ करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. गायकवाड समितीच्या पाठपुराव्यामुळे उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकेल त्या अहवालांचे इंग्रजीत अनेकदा सर्वोच्च न्यायालयाने भाषांतर करून मागितले पण राज्य शासनाने आस्थागायत दिलेच नाही असा आरोप मेटे यांनी केलाय. या राज्यामध्ये जे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती सर्वोच्च न्यायालयामध्ये मिळालेली आहे हे ठाकरे पवार आणि चव्हाण या आघाडी सरकारचं पाप आहे. यांनी मराठा समाजाच्या पुढच्या अनेक पिढीचं नुकसान केलेलं आहे. त्यांचं भविष्य अंधकारमय केलेलं आहे. मराठा समाज यांना कधीही माफ करणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा सांगून सुद्धा ज्या गायकवाड अहवालावर मराठा आरक्षण टिकलं दिलं आणि हायकोर्टानं सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं त्या गायकवाड अहवालाचे भाषांतर इंग्रजीमध्ये करून मागायचं काम अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयाने केलं पण दुर्दैवाने आज तागायत सुद्धा या राज्य सरकारनं भाषांतर करून दिलेलं नाही. नको ते प्रश्न तिथं उपस्थित केले, नको ते कागदपत्र तिथं दिले, जे आवश्यक होते ते वकील त्यांनी दिले नाही आणि यामुळंच सरकार च्या अपयशामुळं नाकर्तेपणामुळं ही स्थगिती आलेली आहे आणि या अपयश झाकण्याच्या करता संताप जो आलेला आहे राज्यामध्ये मराठा समाजावर तो दडपण्याकरता आंदोलन दडपण्याकरता पोलिसाच्या माध्यमातून दडपशाही करण्याचं काम हे सरकारनं सुरू केलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठा समाज उसळून वरती येईल. त्यांची सहनशीलतेला तुम्ही हात घालू नका, त्याला डिवचू नका. तो शांत आहे तर शांतच राहू द्या, शांतता मार्गानं चाललं ते जाऊ द्या. उद्या जर मराठा समाज खऱ्या अर्थानं उसळून रस्त्यावर आला तर तुम्हाला पळताबही थोडी होईल. न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोढे, लातूर. ताज्या बातम्या व आपल्या परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.